नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रेंड्स या आपल्या फ्री यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण या लेक्चरमध्ये इकॉनॉमिक्समधील एक महत्त्वाची कन्सेप्ट बघणार आहोत. ओके, आरबीआय चॅप्टरमधील जे काही स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण ही कन्सेप्ट नेमकी काय आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण म्हणजे नेमकं काय असतं याबद्दलची सगळी कन्सेप्ट या व्हिडिओमधून तुमची कव्हर होऊन जाईल. ओके, या अगोदर आपण आपल्या एम पी एस सी ट्रेंड्स या चॅनलवर राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक कव्हर केलेला आहे. आणि तुम्ही जर मागच्या वर्षीचे कंबाईंड एक्झामचे जर क्वेश्चन पेपर अनालिसिस केले तर तुम्हाला असं लक्षात येईल की राष्ट्रीय उत्पन्न आणि आरबीआय या टॉपिकवर 100% 1 ते 2 क्वेश्चन एक्झामला येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं आरबीआय मधला हा जो काही टॉपिक आहे स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण ही कन्सेप्ट आपल्या येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी अतिशय महत्वाची आहे. ओके, आपण असंच आपल्या व्हिडिओ सिरीजमधून जे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत अर्थव्यवस्थेमधले इकॉनॉमिक्समधले ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर चला लेक्चरला सुरुवात करूया. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक सुद्धा करा. ओके, तर चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. आता स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात आरबीआय नेमकं काय असतं किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे नेमकं काय असतं याबद्दल अगदी थोडक्यामध्ये सांगतो. आता आरबीआय ही आपल्या भारताची मध्यवर्ती बँक आहे. आज जवळपास जगातील सर्वच देशांमध्ये त्या त्या देशांच्या मध्यवर्ती बँका स्थापन झालेल्या असतात. आणि मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते आणि ती काय करते तर देशाचं मॉनिटरी पॉलिसी ठरवत असते. मध्यवर्ती बँक देशातील बँक व्यवस्थेला, त्यानंतर चलन व्यवस्थेला व एकंदरीत पूर्णच अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्याचं मोलाचं कार्य करत असते. आणि म्हणूनच विल रॉजर्स यांनी असं म्हटलं आहे की अग्नी व चक्रानंतर मध्यवर्ती बँक हा मानवाने शोधून काढलेला तिसरा महत्वाचा शोध आहे. ओके, आता या नेमकं मध्यवर्ती बँकेचं स्वरूप कशा प्रकारचं असतं किंवा त्याची वैशिष्ट्ये कशा प्रकारची असते तर त्यामधलं पहिलं म्हणजे प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असते आणि ती देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पण ही जी काही मध्यवर्ती बँक असते ही मध्यवर्ती बँक साधारणत सरकारच्या मालकीची असते, मात्र राजकीय हस्तक्षेपापासून ती दूर असते. आणि मध्यवर्ती बँकेचा जो काही हेतू असतो हा नफा कमवणे हा नसतो. आता बाकीच्या ज्या काही बँका असतात त्यांचा हेतू काय असतो तर नफा कमवणे असतो, पण मध्यवर्ती बँकेचा हेतू नफा कमवणे हा नसून देशातील बँक व्यवस्थेचा विकास साध्य करून पर्यायाने पूर्ण अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणे हा असतो. त्यानंतर महत्वाचं म्हणजे ही जी काही मध्यवर्ती बँक असते ही मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांशी स्पर्धा करत नाही तर वेळेप्रसंगी त्या बँकांना मदत करत असते. ओके, आता मी तुम्हाला आरबीआयच्या ज्या काही स्थापना किंवा राष्ट्रीयकरण ह्या ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या मी सांगत बसणार नाहीये. ओके, त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील असं मी कन्सिडर करतो. आणि आपल्या कोर पार्टकडे आपण वळूया. तर कोर पार्ट म्हणजे कोणता तर स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण म्हणजे नेमकं काय असतं याबद्दल आपण जाणून घेऊया. ओके, तर स्वस्त पैशाचे धोरण, आता याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर चीप मनी पॉलिसी. आता या धोरणामध्ये काय करत असतात तर या धोरणामध्ये देशातील इतर व्यापारी बँका देशातील मध्यवर्ती बँकाकडून कर्जाऊ रक्कम घेत असतात. म्हणजे जी काही आपली आरबीआय आहे या आरबीआय कडून इतर ज्या काही व्यापारी बँका असतात त्या व्यापारी बँका आरबीआय कडून कर्जाऊ रक्कम घेतात आणि त्या कर्जावरील स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये कपात केली जात असते. म्हणजे काय तर जे काही त्या कर्जावरील व्याज असतं, व्याजाचा दर असतो किंवा इतर संख्यात्मक दर असतात ते कमी केले जात असतात. याला काय म्हणतात तर स्वस्त पैशाचे धोरण. सरळ सरळ काय तर ज्यावेळेस ज्या काही व्यापारी बँका असतात देशामधल्या त्या व्यापारी बँका काय करतात मध्यवर्ती बँक किंवा आरबीआय कडून कर्जाऊ रक्कम घेत असतात. आणि कर्जाऊ रक्कम घेत असताना त्यावेळेस काय होतं तर कर्जावरील जो काही व्याजदर असतो आणि इतर संख्यात्मक जे काही दर असतात ते कमी केले जातात. याला काय म्हणतात तर स्वस्त पैशाचे धोरण असं म्हणत असतात. ओके, आता हे धोरण आरबीआय का बरं राबवत असते, नेमका स्वस्त पैशाचे धोरण राबवण्यामागे आरबीआयचा नेमका काय उद्देश असतो तर आता जर व्याजदर कमी केलं तर काय होईल ग्राहकांची खरेदी शक्ती वाढेल. आता फॉर एक्झाम्पल एखादी बँक आहे आणि या बँकेने काय केलं आरबीआय कडून काहीतरी कर्ज घेतलं, पण ते कर्ज घेताना त्यांनी स्वस्त पैशाचे धोरण असल्यामुळे काय होईल तर त्यावरील कर्जावरील काय व्याजाचा दर जो काय आहे तो कमी आहे. त्यामुळं काय करणार तर व्यापारी बँका दर कमी असल्यामुळं आरबीआय कडून जास्त कर्ज घेणार आणि मग
ह्या व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना सुद्धा कमी दराने कमी व्याजदराने कर्ज देणार. त्यामुळं काय होणार तर व्याजदर कमी केल्यामुळं ग्राहकांची खरेदी शक्ती वाढत असते. ओके, त्यानंतर महत्वाचं काय तर ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता वाढत असते. आता जर व्याजाचा दर जर कमी असेल तर ग्राहक काय करणार, जास्त कर्ज घेणार. का तर त्यावरील व्याजदर हा कमी असतो म्हणून. त्यानंतर जर कर्ज उपलब्ध झालं त्यामुळं काय होतं तर अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक क्षमता सुद्धा वाढत असते आणि त्यामुळं बचतीचा दर देखील वाढत असतो. हा या स्वस्त पैशामागचा उद्देश असतो. यासाठी RBI स्वस्त पैशाचे धोरण हे राबवत असते. आता नेमकं RBI स्वस्त पैशाचे धोरण कधी राबवते, केव्हा राबवते? जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तरलता कमी असते, म्हणजेच लिक्विडिटी कमी असते, म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा कमी असतो, त्यावेळेस RBI काय करते, हे स्वस्त पैशाचे धोरण राबवते. म्हणजे RBI ला काय करायचं असतं तर मार्केटमध्ये पैसा ओतायचा असतो आणि तो पैसा मार्केटमध्ये कसा येणार, ज्यावेळेस RBI स्वस्त पैशाचे धोरण राबवणार, म्हणजेच जे काही व्याज असतो कर्जावर रकमेवरील जे काही व्याज असतं ते कमी केलं तर काय होणार, बँका काय करणार, RBI कडून जास्त रक्कम घेणार, जास्त कर्ज घेणार आणि व्यापारी बँका सुद्धा ग्राहकांना जास्त कर्ज देणार किंवा ग्राहक सुद्धा व्याजाचा दर कमी असल्यामुळं जास्त कर्ज बँकांकडून घेणार. ठीक आहे, म्हणजे नेमकं काय तर बाजारामध्ये तरलता यावी म्हणून RBI हे स्वस्त पैशाचे धोरण हे राबवत असतं. ओके, तर हे तुम्हाला लक्षात असणं अतिशय महत्वाचं आहे. हे सगळं कन्सेप्च्युअल आहे, एकदा कन्सेप्ट कळल्यानंतर यावरील कोणताही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. ओके, म्हणजे नेमकं RBI कधी हे धोरण राबवते, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा कमी असतो, तरलता कमी असते, म्हणजेच अर्थव्यवस्था ही मंदी सदृश परिस्थितीमध्ये असते, त्यावेळेस RBI स्वस्त पैशाचे धोरण तयार करत असते. ओके, हे धोरण तयार केल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी फ्लो हा वाढत असतो, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा ओतला जातो, पैसा हा आपोआप येत असतो. ठीक आहे, म्हणजेच काय होतं तर पतचलन विस्तार होत असतो, म्हणजेच क्रेडिट एक्सपान्शन, म्हणजे काय होतं तर बाजारामध्ये पैसा हा येत असतो. ओके, तर तुम्हाला कळालं स्वस्त पैशाचे धोरण म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण चीप मनी पॉलिसी. तर हे कोण राबवतं, RBI राबवतं आणि कधी राबवतं, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये तरलता कमी असते किंवा लिक्विडिटी कमी असते किंवा बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये हे पैशाचा फ्लो हा कमी असतो, म्हणजेच अर्थव्यवस्था ही मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये असते, म्हणजेच RBI ला अर्थव्यवस्थेमध्ये पैसा ओतायचा असतो, म्हणून RBI काय करते, स्वस्त पैशाचे धोरण राबवते. स्वस्त पैशाचे धोरण म्हणजे काय असतं तर ज्यावेळेस इतर व्यापारी बँका RBI कडून कर्ज घेत असताना ते जे काही कर्जाऊ रक्कम असते त्या कर्जाऊ रकमेवरील जो काही व्याजाचा दर असतो किंवा इतर जे काही संख्यात्मक साधने असतात, संख्यात्मक दर असतात, ते कमी केले जातात. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं तर पतचलन विस्तार होतो, म्हणजेच क्रेडिट एक्सपान्शन हे होत असतं. ओके, मग अर्थव्यवस्थेमध्ये जर पैसा आला तर काय होईल, तर लोकांकडे पैसा येईल. लोकांकडे पैसा आल्यामुळं काय होईल तर लोकांची खरेदी शक्ती वाढेल, मागणीमध्ये वाढ होईल. ठीक आहे, त्यानंतर गुंतवणूक क्षमता वाढेल आणि लोकांच्या बचतीचा दर देखील वाढत असतो. ओके, तर महत्वाचं म्हणजे काय असतं तर स्वस्त पैशाचे धोरण, या स्वस्त पैशाच्या धोरण केव्हा राबवत असतात तर मंदी सदृश परिस्थितीमध्ये हे स्वस्त पैशाचे धोरण RBI राबवत असते. त्यामुळं काय होतं तर ग्राहकांची कर्ज घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होत असते. ठीक आहे, तर आता आपण महाग पैशाचे धोरण बघूया. महाग पैशाचे धोरण म्हणजे काय असतं, त्याआधी आपण काय करू, या स्वस्त पैशाच्या धोरणावर काही एक्झाम्पल किंवा काही क्वेश्चन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने कशाप्रकारे येऊ शकतात त्याबद्दल आपण काही क्वेश्चन्स बघूया. तर पहिला क्वेश्चन म्हणजे काय, अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा मंदी सदृश्य परिस्थिती असते तेव्हा मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणते बदल करेल. ऑप्शन 1, स्वस्त पैशाचे धोरण तयार करेल. ऑप्शन 2, व्याजदर स्वस्त करेल. ऑप्शन 3, रेपो दर बँक रेट कमी करेल. आणि ऑप्शन 4, वरील सर्व. ठीक आहे, तर काय क्वेश्चन आहे, अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा मंदी सदृश्य परिस्थिती आहे, म्हणजे काय आहे, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा नाहीये, मग आता RBI ला काय करायचंय, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा ओतायचा आहे, त्यावेळी अर्थव्यवस्था काय करेल तर स्वस्त पैशाचे धोरण तयार करेल. त्यामुळे पहिला ऑप्शन तर बरोबर आहे. दुसरं ऑप्शन काय आहे, व्याजदर स्वस्त करेल. व्याजदर स्वस्त करेल म्हणजेच काय असतं, स्वस्त पैशाचे धोरण असतं. त्यामुळं दुसरं ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. तिसरं ऑप्शन काय आहे, रेपो दर बँक रेट कमी करेल, हे सुद्धा बरोबर आहे. कारण स्वस्त पैशाचे धोरण तयार करणं म्हणजेच जे काही कर्जाऊ रक्कम असती त्या कर्जाऊ रकमेवरील व्याजदर कमी करायचा, त्यानंतर इतर संख्यात्मक जे काही साधने
साधने असतात, रेपो दर, बँक रेट, हे सुद्धा आरबीआय कमी करत असतं. त्यामुळे काय होतं तर मंदी सदृश्य जर परिस्थिती असेल त्यावेळेस काय होईल, मग बाजारामध्ये पैशाचा फ्लो हा लिक्विडिटी वाढत जाईल. आता पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 2. जेव्हा देशाची मध्यवर्ती बँक व्याजदरांमध्ये कपात करते तेव्हा अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल दिसून येतील? ठीक आहे, तर पहिला ऑप्शन, लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल. ऑप्शन 2, अर्थव्यवस्थेतील तरलता वाढेल. ऑप्शन 3, खरेदी शक्तीमध्ये वाढ होईल. ऑप्शन 4, गुंतवणूक क्षमता वाढतील. आणि ऑप्शन 5, सर्व. तर याचं उत्तर काय आहे, वरील सर्व बरोबर आहे. ठीक आहे, कारण जर देशाची मध्यवर्ती बँक व्याजदरामध्ये जर कपात करेल तेव्हा काय होईल, लोकांची काय होईल, कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल. कारण जर व्याजाचा दरच जर कमी असेल तर लोक काय करतील, जास्तीत जास्त कर्ज घेतील. त्यामुळे काय होईल, बाजारामध्ये मार्केटमध्ये जास्त पैसा येईल, म्हणजेच काय होईल, अर्थव्यवस्थेमध्ये तरलता वाढेल, म्हणजेच लोकांची काय होईल, खरेदी शक्तीमध्ये वाढ होईल. खरेदी शक्तीमध्ये का वाढ होईल, कारण लोकांकडे पैसा आलेला असेल त्यामुळे लोकांची खरेदी शक्ती वाढेल. आणि मग लोकांकडे जर पैसा आला तर लोकांची गुंतवणूक क्षमता सुद्धा वाढत असणार. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन 2 चं सुद्धा क्वेश्चन नंबर 2 चं सुद्धा आन्सर काय आहे, वरील पैकी सर्व. आता क्वेश्चन नंबर 3, जेव्हा अर्थव्यवस्थेत तरलता किंवा लिक्विडिटी कमी असेल तेव्हा मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणता बदल करेल? पहिला ऑप्शन, बँक रेटमध्ये वाढ करेल. त्यानंतर रेपो दरात घट करेल, CRR मध्ये घट करेल आणि SLR मध्ये घट करेल. ओके, तर बघूया आता काय क्वेश्चन आहे. जेव्हा अर्थव्यवस्थेत लिक्विडिटी कमी असेल, आता अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी कमी असेल म्हणजे काय, की अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा कमी आहे, म्हणजेच अर्थव्यवस्था ही मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये आहे. मग मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये आहे, मग अर्थव्यवस्थेत तर आता पैसा ओतावा लागेल. मग पैसा जर ओतायचा असेल तर आरबीआय काय करेल, तर स्वस्त पैशाचे धोरण तयार करेल. आणि मग या स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये काय काय गोष्टी येतात, तर व्याजाचा जो काही दर असतो कर्जावर रकमेवरचा, जे काही व्याजाचा दर असतो तो काय होईल, कमी होईल. त्यानंतर इतर संख्यात्मक साधने असतात, म्हणजे कोणकोणते, SLR, CRR, रेपो रेट, यांच्यामध्ये सुद्धा काय होईल, घट केली जाईल. त्यामुळे ऑप्शन 2, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4, हे 2, 3, 4 हे तिन्ही बरोबर आहेत. पहिलं ऑप्शन काबर बरोबर येणार नाही, तिथे काय दिले, बँक रेट मध्ये वाढ होईल. तर असं होईल का, नाही, तर बँक रेट मध्ये सुद्धा इथे घट होईल. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, देशाची मध्यवर्ती बँक पतचलन विस्तार करताना खालीलपैकी कोणता बदल करते? तर पहिलं ऑप्शन, सर्व व्याजदरामध्ये कपात करते, CRR मध्ये वाढ करते, SLR मध्ये वाढ करते आणि बँक दरामध्ये वाढ करते. तर इथं काय येईल, इथं फक्त ऑप्शन नंबर 1 बरोबर येईल. ठीक आहे, तर सर्व व्याजदरामध्ये काय करेल, कपात करेल. का, तर अर्थव्यवस्थेला, सॉरी, मध्यवर्ती बँकेला पतचलन विस्तार म्हणजेच पैशाचा फ्लो हा मार्केटमध्ये वाढवायचा असतो. CRR मध्ये जर वाढ केलं किंवा SLR मध्ये जर वाढ केलं तर, किंवा बँक दरामध्ये जर वाढ केलं तर पतचलन विस्तार होणार नाही. काय होईल, उलट पतचलन संकोच होईल, म्हणजे काय होईल तर अर्थव्यवस्थेमधला पैसा हा काढून घेतला जाईल. ठीक आहे, आता बाकीच्या येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण CRR, SLR ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण हे जे काय CRR, SLR, बँक रेट हे जे काय आहे, हे काय आहे तर संख्यात्मक साधने आहेत. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 5, पतचलन विस्तार केल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणता एक बदल दिसून येणार नाही? तर ऑप्शन 1, कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल. ऑप्शन नंबर 2, मंदी सदृश्य परिस्थिती. ऑप्शन नंबर 3, खरेदी क्षमता वाढेल. आणि ऑप्शन नंबर 4, वस्तू व सेवांची मागणी वाढेल. आता याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. क्वेश्चन नीट वाचा, पतचलन विस्तार केल्यामुळे अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणता एक बदल दिसून येणार नाही? ओके, तर प्लीज ज्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजतोय त्यांनी प्लीज कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थितरित्या समजतोय किंवा माझं इकॉनॉमिक्सचं जे काही टीचिंग आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या कळून येतं. तुमच्या रिस्पॉन्सवरच मी बाकीचे पुढचे लेक्चर्स अपलोड करत जाईल. ओके, तर या अशा पद्धतीने आपण या लेक्चर या आतापर्यंत आपण काय बघितलं, तर स्वस्त पैशाचे धोरण बघितलं आणि त्यावर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने कशाप्रकारे क्वेश्चन येतात हे सुद्धा बघितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाग पैशाचे धोरण हे कशा प्रकारचं असतं हे बघूया. ठीक आहे, हा व्हिडिओ खूप लेंदी होतोय, त्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही स्वस्त पैशाचे धोरण, चीप मनी पॉलिसी ही काय असतं हे अगदी डिटेलमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. हे अगदी तुम्हाला जर समजलं तर नक्कीच तुम्हाला पुढचा जो काही टॉपिक आहे महाग पैशाचे धोरण हे सुद्धा डिटेलमध्ये कळून येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.